नमस्कार, मी मधुरा. मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत. आज आपण आंबट, गोड आणि तिखट लिंबाचं लोणचं कसं बनवायचं ते बघतो. झटपट लोणच्याची रेसिपी आहे. पारंपरिक पद्धतीने जसं आपण बनवतो तसं नाही आहे, झटपट होतं हे लोणचं. आणि जवळजवळ बरेच दिवस मी याची ट्रायल करते, 3 ते 4 महिने झाले. तर आज आपण परफेक्ट ते पण झटपट आंबट, गोड, तिखट लिंबाचं लोणचं बघतोय कसं करायचं. 6 लिंबू व्यवस्थित स्वच्छ धुवून 1 लिंबाचे 8 तुकडे केलेले आहेत. त्यातल्या बिया जमेल तेवढ्या, शक्य तेवढ्या काढून घेतल्यात. आता लिंबू कुठलं वापरायचं, पिवळ्या लिंबूचा वापर करायचा. तर बाजारात आत्ता खूप सारे लिंब आलेले आहेत, तर शक्यतो पिवळसर, डार्क पिवळसर आणि एकदम असं पातळ सालीचं, म्हणजे तुम्ही लिंबू दाबलं की ते असं प्रेस झालं पाहिजे इझिली, असं लिंबू घ्यायचं. आता हे आणखी एक लिंबूचा प्रकार येतो, तुम्ही बघू शकता खूप कडक आहे याची साल आणि लिंबू पण खूप कडक आहे आणि साईजला थोडेसे मोठे असतात. हे लिंबू नाही वापरायचे, छोट्या साईजचे एकदम पातळसर सालीचा लिंबूचा वापर करायचा. जर जाड सालीची लिंब घेतली तर चिवट होतात आणि त्याचबरोबर त्याला थोडासा कडवटपणा येतो. त्यानंतर इथे 2 चमचे लाल तिखट आहे. बेडगी मिरचीची पूड मी इथे घेतली, त्याने रंग खूप छान येतो आणि त्याचबरोबर लोणचं असं खूप तिखटसर नाही होत. 1 चमचा सैंधव मीठ घेतलेलं आहे. उपवासासाठी चालतं हे मीठ, म्हणून घेतलं आहे. सैंधव मीठ थोडंसं खारट असतं, त्यामुळे आपण नेहमीचं मीठ वापरत नाही आहोत. आणि 1/2 कप साखर. तर डायरेक्ट आपण प्रोसेस स्टार्ट करूया. खूप सोपी आहे. लिंबूची फोड घ्यायची, शक्यतो कुकरच्या डब्यामध्ये घ्यायच्या या फोडी. आता यामध्ये लाल तिखट घालायचं, सैंधव मीठ. उपवासासाठी पण हे लोणचं चालू शकतं. आणि 1/2 कप साखर. साखरेच्या ठिकाणी किसलेला गुळाचा पण वापर तुम्ही या ठिकाणी करू शकता. आता हे व्यवस्थित मिसळून घ्यायचं. व्यवस्थित असं हे मिश्रण एकजीव झालं की कुकर घ्यायचा. कुकरच्या तळाशी थोडंसं पाणी घालायचं, त्यामध्ये हा डबा ठेवायचा. त्यानंतर झाकण ठेवायचं, पाणी डब्यात गेलं नाही पाहिजे. झाकण लावायचं आणि मध्यम आचेवर, अगदी मध्यम आचेवर, हाय हीटवर नाही, मध्यम आचेवर 10 शिट्या काढून घ्यायच्या. आणि या ठिकाणी साधारण मध्यम आचेवर 1-12 शिट्ट्या मी काढून घेतलेल्या आहेत. कुकर व्यवस्थित थंड झालं, झाकण काढू मस्त. रंग खूप सुरेख आलेला आहे, पण अजून हे लोणचं तयार नाही आहे. आता आपण काय करायचं, लिंबू व्यवस्थित शिजलं आहे, तुम्ही बघू शकाल लिंबाच्या फोडी व्यवस्थित शिजलेल्या आहेत, छान अशा मऊ झाल्यात पातळ साल असल्यामुळे. आता हा जो रस आहे किंवा हे जे सिरप आहे, लिंबाची फोड नाही घ्यायची आपल्याला, फक्त हा रस एका सॉसपॅनमध्ये किंवा भांड्यामध्ये पॅनमध्ये काढून घ्यायचं. आता हा जो रस आहे आपण काढून घेतला भांड्यामध्ये, आता हा एकदा चाखून घ्यायचा. हा रस कच्चा आहे, हे जे सिरप आहे हे कच्चं आहे, चव घ्यायची. थोडंसं मला आंबटसर वाटतंय म्हणून मी यामध्ये थोडी आणखी साखर घालते आणि त्याचबरोबर थोडंसं तिखट पण आपण मला हवं म्हणून लाल तिखट व्यवस्थित मिक्स करून घेऊया. थोडंसं सैंधव मीठ पण मी यामध्ये घातलं. तर गॅस चालू करायचा आणि मध्यमाचं 7 ते 8 मिनिट आपण हे शिजवून घेणार आहोत. थोडंसं दाटसर होईपर्यंत घट्टपणा आला पाहिजे, याला छान असं सिरप सारखं वाटलं पाहिजे. खूप हाय हीटवर नाही शिजवायचं. तुम्ही जर पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत असाल तर या व्हिडिओच्या खाली तुम्हाला एक सबस्क्राईबचं आयकॉन दिसेल, ते आयकॉन क्लिक केलं की तुम्ही माझ्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्यामुळे काय होईल, ह्या ज्या रेसिपीज मी दररोज अपलोड करत असते, सोमवार, बुधवार, शुक्रवार आणि शनिवार सकाळी 11 वाजता याचं नोटिफिकेशन किंवा याची लिंक तुम्हाला मेलमध्ये येईल, जेणेकरून तुम्ही कुठलीच रेसिपी मिस नाही करा.
त्याचबरोबर तुम्ही लाईक आणि कमेंटही करू शकता. आणि मध्यमाचा जो जो एक 7 ते 8 मिनिट मी हा पाक शिजवून घेतला, गॅस बंद करायचा. तुम्ही बघू शकता छानसा दाटसर झालेला आहे हा रस्सा किंवा सिरप. हे आपण असं का करतो, कारण हे जे पाणी आहे या पाण्यामध्ये लिंबाचं छान चव उतरलेली असते, पण ॲट द सेम टाईम आपण हे वाफवून घेतो त्यामुळे त्याची जी चव आहे म्हणजे मसाल्यांची ती डायल्यूट होते. म्हणून त्याचबरोबर इन्स्टंट रोल्स आहेत त्यामुळे त्याला ती कन्सिस्टन्सी परफेक्ट आली पाहिजे. त्यासाठी आपण हे सिरप सेपरेट बनवून घेतो. तर मी एकदा टेस्ट करणार आहे. मस्त, परफेक्ट. आंबट, थोडंसं गोडसं, थोडंसं तिखट, खूप छान. आता हे जे लिंबाच्या फोडी आहेत यामध्ये हा रस घालायचा. मिक्स करून घ्यायचं आणि ह्याचं आपण थंड करून घ्यायचं. या ठिकाणी हे मिश्रण व्यवस्थित थंड झालंय. तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता. मस्त. आणि आता हे एका स्वच्छ काचेच्या जारमध्ये, हे जरी इन्स्टंट लिंबाचं लोणचं असलं तरी हे फ्रीजमध्ये छान टिकतं. 1-4 महिने व्यवस्थित राहतं, काहीच होत नाही याला. शेल्फ लाईफ भरपूर आहे जरी इन्स्टंट असलं तरी. तर आज वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे खूप 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 मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा रेसिपीबरोबर. तोपर्यंत मस्त रहा, खुश रहा, आनंदी रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात रहा.